उल्हासनगर कॅम्प 3 येथील चांदीबाई कॉलेजसमोरील ओम साईराम कोल्ड्रिंक सेंटरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मध्यवर्ती पोलिसांनी या प्रकरणी 21 वर्षीय तरुणासह कोल्ड्रिंक सेंटर चालविण्यावर गुन्हा दाखल केलाय. उल्हासनगर कॅम्प 5 परिसरात राहणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीची जीन्स कंपनीत काम करणाऱ्या संदेश साबळे या तरुणासोबत ओळख झाली. त्याने पीडित मुलीला चांदीबाई कॉलेजसमोरील कोल्ड्रिंक सेंटरमध्ये एका खोलीमध्ये अत्याचार केला. मुलीने झालेला प्रकार आई वडिलांना सांगितला. मुलीसह आई वडिलांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी तरुणासह कोल्ड्रिंक सेंटर चालकावर गुन्हा दाखल केला आहे. कोल्ड्रिंक सेंटरच्या नावाखाली अनैतिक धंदा करणारा ललन शहा याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी दिली आहे. सायबर कॅफे, कोल्ड्रिंक सेंटर अनैतिक धंद्याचे अड्डे झाल्याची ओरड नेहमी होते. 2 नोव्हेंबर 2019 रोजी एकांकी मुलींनी तक्रार केली होती की त्याच्याविरुद्ध होम स्नॅक आणि कोल्ड्रिंक सेंटर आहे उल्हासनगर 3 मध्ये सीएचएम कॉलेजजवळ, तर त्या सेंटरमध्ये नेऊन त्या आरोपीने त्याच्यावर 3 ते 4 वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध केला व ती तक्रार होती. त्या अनुषंगाने आम्ही ज्यावेळी तपास चालू केला तपासामध्ये असं आढळलं की तू ते जे होम साईन्स स्नॅक सेंटर आहे ते तुझ्या नावाला आहे आणि त्याच्यामध्ये 4x4 फूट 6 फूट हाईटचे आणि 4x4 फुटाचे असे ब्लॉक्स बनवले आहेत. असे 10 ब्लॉक्स त्या गाळ्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये बराच अनैतिक चालतो. 10 मुलांना प्रवेश देण्यात येतो, कॉलेज येतो तुम्ही प्रवेश देण्यात येतो आणि त्यामध्ये असे लहान मुलीवर अन्याय होतात, अत्याचाराच्या घटना होतात हे त्या मालकाला माहीत असून सुद्धा त्यांनी त्या गोष्टीला सपोर्ट दिला, एक प्रकारे प्रेरणा दिली आणि ह्या आरोपींना त्या ठिकाणी अशा अनैतिक गोष्टींनी जागा उपलब्ध करून दिली. असं बऱ्याच दिवसापासून हे चालू आहे आणि ह्या घटनेचा ज्यावेळी मी सखोल तपास केला त्या मुलीची ज्यावेळी तिने सांगितलेली गोष्ट सगळी ऐकली आणि तिने जे घटनास्थळ दाखवलं ते बघितलं त्यानंतर आम्हाला खात्री झाली की या गुन्ह्यामध्ये या जो त्या स्नॅक सेंटरचा मालक आहे ललन शहा त्याने त्या गुन्ह्याला प्रेरणा दिलेली आहे, त्याने सपोर्ट केलेला आहे, त्यामुळे ही घटना घडू शकली. सर कुठल्या गुन्ह्यांतर्गत त्यावर ते 376, 354 आणि पोस्को ॲक्टनुसार, पोस्को ॲक्टमध्ये अशी विशेष तरतूद आहे की समजा असं जर कोणी त्या लहान मुलांवर ते अन्याय किंवा अत्याचार होण्यास सपोर्ट देत असेल, प्रेरणा देत असेल, काही उपलब्ध करून देत असेल, तो गुन्हा घडावा यासाठी त्याच्याकडून काही मदत होऊ शकत असेल तर तोही मग तो लॉज मालक असेल, कुठलं त्या गाव मालक असेल, कोणत्या जागा मालक असेल त्यांना सुद्धा यामध्ये आरोप करता येतो आणि त्यांनाही ज्या गुन्ह्याच्या जेवढी आरोपी असेल तेवढी तर त्यांनाही शिक्षा आहे. त्यामुळे आम्ही त्यांना त्या गुन्हे गाया जो मालक आहे ललन शहा त्याला सुद्धा गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास मोठं प्रकरण उघडकीस होण्याची शक्यता आहे. आकाश करात, संघर्ष न्यूज, उल्हासनगर. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.